शहरातल्या कोंढवा भागात एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळून इमारतीला लागून पत्राच्या शेडमध्ये राहत असलेल्या 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन बिल्डर कंपन्यांमधील भागीदार आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. पुण्यातील आल्कन स्टायलस या सोसायटीच्या शेजारी कांचन डेव्हलपर्स या कंपनीचं बांधकाम सुरू होतं. त्या बांधकामासाठी काम करणाऱ्या मजुरांना आल्कन स्टायलस बिल्डिंगच्या संरक्षक भिंतीला लागून पत्राच्या शेडमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. पण काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात 2 वाजताच्या सुमाराला ही संरक्षक भिंत कोसळली आणि यात 15 मजुरांचा मृत्यू झाला. या 2 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. हे सगळे मजूर बिहारमधल्या एकाच गावात राहणारे होते. या प्रकरणात नेमकी कोणाकोणावर आतापर्यंत कारवाई झाली त्यावर आपण एक नजर टाकूया. तर पुण्यातल्या कोंढवा भागात इमारतीची ही संरक्षक भिंत आज पहाटे कोसळली आणि या इमारतीला लागून पत्र्याच्या शेडमध्ये राहत असलेल्या 15 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रात को 1:30 बजे का टाइम हादसा हुआ है. 1:30 बजे को रात को अचानक दीवार गिरा तो हम लोग को लगा कि बिल्डिंग गिर गया. मेरे को लगा तो उसमें हम भी दब गए. दबने के बाद में मैं 2-4 बार चिल्लाया, 5-6 बार कि मेरे को कोई बचाओ कोई बचाओ. उसके बाद मेरा गला बैठ गया और मैं चिल्लाने को नहीं आया. फिर 1-2 आदमी आवाज मेरा सुना शायद. फिर वही लोग पत्थर भीतर हटा के मेरे को खींच के निकाला. निकालने के बाद मैं उठ के जब देखता हूँ तो मेरा भाई भी सब दबा. फिर मैं भाई का पत्थर भीतर हटाने को लगा, उसको उठाया तो उसका खोपड़ी सर का पीछे बाजू का आगे आ गया, आँख दोनों इधर निकल के आ गया है वो लोगों का. बाकी सब दबेला ही था. कितने जन थे आप सब लोग? सब लोग अपना टोटल मैं पकड़ के 18 था. हाँ. कितने साल से काम कर रहे हैं? इधर हम लोग 3 महीने से थे. आणि या प्रकरणात नेमका कोणाकोणावर कारवाई झाली त्यावर आपण एक नजर टाकूया. एक म्हणजे आल्कन स्टायलस लँडमार्क या बिल्डरची संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये जगदीश प्रकाश अगरवाल याच्यावरच कांचन डेव्हलपर्सच्या 3 भागीदारांवर गुन्हा दाखल झालेला आहे. साईट इंजिनियर, साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि थेट जाऊन आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या बरोबर आहेत. सचिन, एकीकडे पुणेकर दिलासा व्यक्त करत होते, पाणी पाऊस चांगला सुरू झालाय, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यातच ही घटना घडल्यामुळे संपूर्ण पुणेच नाही तर सगळंच राज्य हादरून गेलेलं आहे. आता नेमके काय बातमीचे अपडेट्स मिळत आहेत? मनुश्री, खऱ्या अर्थानं खरं तर काल रात्री 2 च्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरात असणाऱ्या अल्काइन इमारतीच्या संरक्षक भिंतीला भिंत जी आहे ती कोसळली. त्याच्याच बाजूला एक नवीन बिल्डरचं एक काम चालू होतं इमारतीचं, त्याच्यामध्ये काम करणाऱ्या 15 कामगारांना आपला जीव गमावा लागलाय. तर 3 जण गंभीररित्या जखमी आहेत. यामध्ये 3 जणांवरही ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर आज सकाळपासून या ठिकाणी पाहिले तर पुण्याच्या पालकमंत्र्यासह खासदार अनेक मंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि या सर्व मृतांना जे आहे ते मदतीची घोषणा केली. खरं तर पुण्यामध्ये ही काय पहिली घटना नाहीये की मात्र या अगोदर अशा घटना घडल्या होत्या. मात्र सर्वात जास्त मोठी घटना का तर यामध्ये 15 जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे आणि या अगोदर ही 2 ते 3 घटना त्यामध्ये काही ठिकाणी 9 जणांना जीव गमावला होता, काही ठिकाणी 11 जणांना जीव गमावा लागला होता. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी खरं तर बिल्डरवर कडक कारवाई केली आहे का तर त्यावेळेस खरं तर कुठल्याही प्रकारचं फक्त त्यांना घोषणा किंवा त्यावर कठोरात कठोर कारवाई करू असं फक्त आश्वासन दिलं जात होतं आणि कोर्टाच्या अनेक जे वाऱ्या म्हणतो आपण तशा प्रकारच्या वाऱ्या काढण्यात येत होत्या. खरं तर आज पुण्यामध्ये ज्यावेळी 15 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या बाहेर मी सध्या उभा आहे, ज्या ठिकाणी खरं तर या कोंढवा पोलीस स्टेशनमध्येच आज दुपारी 4 च्या सुमारास गुन्हा जो आहे तो या बिल्डरसह 2 भागीदार जे दोन्ही बाजूचे आहेत, एकीकडे अल्काइन्स इमारतीचे आहेत ज्यांची संरक्षक भिंत पडली तर दुसरीकडे ज्या ठिकाणी हे कामगार कामासाठी गेले 3 महिन्यापासून येत होते ते 15 कामगार होते, त्या बिल्डरवरही गुन्हा दाखल केला. खरं तर ह्याच गुन्हा दाखल करत असताना हे सर्व बिल्डर बिहार आणि बंगालमधले राहणारे होते, गेले 3 महिन्यापासून या ठिकाणी काम करत होते. रात्री 2 च्या सुमारास ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर पुणे पोलीस असतील, अग्निशमन दल असेल, स्थानिक नागरिक आणि NDRFचे जवान यांच्या मदतीने सकाळपर्यंत सर्व मृतदेह जे आहेत ते बाहेर काढून त्यांना ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं. राज्य शासनाकडून मदत तर दिलीच आहे, मात्र या मृत जे आहेत
त्यांना त्यांच्या घरापर्यंत विमानाने पोहोचवण्याची व्यवस्थाही केलेली आहे. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर खरं तर दोघांना आता ताब्यात घेतल्याची माहिती कळते. यामध्ये विपुल अग्रवाल आणि अजून एक त्याचा भाऊ आहे, या दोघांना सध्या कोंडवा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. अजून आता खरं तर यामध्ये अजून आरोपी आहेत, त्यावर एक चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीच्या माध्यमातून याची चौकशी होईल आणि त्यानंतर खरं तर गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्या पाठीमागे पुणे महानगरपालिकेचे काही अधिकारीही असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. समोर अगदी स्पष्टपणे दिसतंय, मात्र याला जबाबदार कोण हे आता चौकशी अंती स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यच आज हादरून गेलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेची तातडीनं गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले, तसंच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. घटना अतिशय गंभीर आहे. त्या ठिकाणी म्हणजे कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री आणि पालकमंत्री सगळे त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्या ठिकाणी ही जी काही घटना त्या ठिकाणी झाली आहे, हे सगळे मलब्यामध्ये दबून जे काही मृत्यू झाले आहेत, तर याचं निश्चितपणे जबाबदारी फिक्स करावी लागेल. या संदर्भातला एफ आय आर देखील दाखल झालेला आहे आणि अतिशय कडक कारवाई तर करण्यातच येईल. पण यामध्ये कुठल्या कुठल्या लेवलला त्यांची चूक होती, मला आताच पालकमंत्र्यांनी सांगितलं की एक त्यांनी समिती त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि आता हे जे मृत्युमुखी पडले त्यातले बहुतांश. आणि कोंढवा दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली. दरम्यान दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलं. त्याचबरोबर दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत जाहीर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली, तर 4 लाखांची मदत अपुरी असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. इतकंच नाही तर ज्या इमारतीची संरक्षक भिंत पडली त्या इमारतीचं पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये एनडीआरएफच्या माध्यमातून लगेच घोषित केले. एक चेक लगेच तयारी झाला, कारण त्या मृतांपैकी एक नातेवाईक इथे आहे, त्याच्या ताब्यातही दिल्या. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहायता निधीमधून आणखी काही मदत त्या कुटुंबाला झाली पाहिजे. आणि कुटुंब म्हणताना त्या कुटुंबामधले 4 जण गेले असतात, तर त्या कुटुंबाला 4 लाख मिळेल, 4 जणांना 16 लाख मिळेल. मुख्यमंत्री साहेबांच्या निधीच्या तोच निकष आहे. हा दुसरा एकूण चौकशी होईल. आता एक 5 जणांची कमिटी आम्ही तयार करतो, ॲडिशनल कलेक्टर त्यांना डिटेल रिपोर्ट करायला 8 दिवस लागतील. पण दुसऱ्या काही तासामध्ये कलेक्टर ह्या निष्कर्षामध्ये चूक कोणाची आणि त्याला पहिला एफ आय आर म्हणून पास टाकतो. आज 15 लोक ह्या ॲक्सिडेंटमध्ये दगावली आहेत आणि त्याच्यावरही 1-2 दिवस चर्चा होईल, पण त्याचा फॉलोअप म्हणजे म्हणून मी आल्या आल्या विचारलं. मी कलेक्टरांशीही बोलले यायच्या आधी की ह्या आपण ज्या वास्तूत आत्ता उभे आहोत त्यांच्याही ऑडिटची मागणी आहे ह्या बिल्डिंगमधल्या राहणाऱ्यांची. त्याच्यावर तुम्ही ॲक्शन कधी घेणार? सरकारने 5 लाख रुपये दिलेले आहेत, पण 5 लाख रुपये ही माणसाची किंमत झाली आहे का आयुष्याची, ह्याचंही आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. हे दुर्दैवी आहे. मी प्रशासनाला नम्र विनंती करीन की कृपा करून असल्या गोष्टी लाईटली घेऊ नका आणि प्रत्येक माणसाचं आयुष्य, नागरिकाची सुरक्षितता ही कुठलंही सरकार असलं आहे, आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिल्यावरती असं लक्षात येतं की हे इथे जे भिंतीच्या कडेला ब्लॉक्स उभारले गेलेले आहेत, ह्या ब्लॉक्समधनं पाणी जाऊन ती भिंत निकृष्ट दर्जाची झाली आणि त्याच्यामुळे ती भिंत तर कोसळलीच, परंतु त्याचबरोबर शेजारच्या बाजूला जे खोदकाम झालेलं आहे ते अतिरिक्त खोदकाम झालं आहे असं देखील आत्ता दृष्टीपथास येतं आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी अतिशय ही दुर्दैवी घटना घडली. निरपराध 15 लोकांना हे मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती तर आम्ही कारवाई करूच, परंतु त्याच्याचबरोबर हे दोन्ही बांधकाम व्यावसायिक या दोघांवरती देखील कडक कारवाई करण्यात येईल.